चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं रात्री 2:30 सुमारास नवी दिल्ली येथे अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्यावर पूर्णपणे शोककळा पसरलेली आहे. कार्यकर्ते पूर्णपणे शोकामध्ये बुडालेले आहे. आता मी सध्या त्यांच्या चंद्रपूर इथल्या निवासस्थानी आहे. जे निवासस्थान त्यांनी मोठ्या खुशीनं इथे राहण्यासाठी बांधलेलं होतं आणि त्याचं वास्तुपूजन हे गेल्याच आठवड्यात झालं होतं. मात्र या सुसज्ज अशा नवीन घरी राहण्याचं भाग्यसुद्धा त्यांना लाभू शकलेलं नाही आहे. एरवी त्यांच्या उपस्थितीने गजबजलेलं असं हे कार्यालय आज पूर्णपणे उदास आहे. तिथे पूर्णपणे शुकशुकाट आहे. मुळात बाळू धानोरकर यांचं हे जाण्याचं वय नव्हतं. अवघ्या 47-48 वर्षांचे ते होते आणि एक आजाराने त्यांना ग्रासलं होतं आणि त्यावरच त्यांचे उपचार सुरू होते. आधी नागपुरात आणि नंतर नवी दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण या उपचाराला प्रतिसाद काही मिळू शकला नाही आणि त्यांचं रात्री 2:30 सुमारास निधन झालं. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी वरोरा इथे आणलं जाणार आहे आणि 4 वाजेपासून ते उद्या 11 वाजेपर्यंत ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. उद्या वरोरा इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. संजय तुमरा, साम टीव्ही, चंद्रपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.